गुड आफ्टरनून एवढी पण. टुडे वी आर लर्न अबाउट द एक्सरे कॅसेट अँड इंटेन्सिव्ह स्पाइन स्क्रीन द युजेस ऑफ रेडिओलॉजी डिपार्टमेंट द 1/1 पॉइंट टॉपिक सी इंटेन्सिव्ह स्पाइन स्क्रीन द युजेस ऑफ द रेडिओलॉजी डिपार्टमेंट द एक्सरे कॅसेट. हे जे तुम्हाला डायग्राम इथे जे दिसते ते पूर्ण इंटे. सो गुड आफ्टरनून एवढी पण. टुडेज वी आर अबाउट द लर्न अबाउट द इंटेन्सिफाइंग स्क्रीन अँड एक्सरे कॅसेट फॉर युजिंग रेडिओलॉजी डिपार्टमेंट. तर याच्यामध्ये जे आपण पाहणार आहोत त्यामध्ये अगोदर आपण इंटेन्सिफाइंग स्क्रीन नेमकं आहे काय त्यावर थोडं पाहू. इंटेन्सिफाइंगचे जे हे डायग्राम जे तुम्हाला दिसते तर हे फक्त स्क्रीनचे डायग्राम आहे. हा जो स्क्रीन जो आहे हा स्क्रीन असतो 0.2 mm हा कॅसेटमध्ये असतो लोड केलेला. तर हे पाहू ह्याच्यावरचा जे हा लेअर जो आहे पहिला लेअर जो आहे तो प्रोटेक्टिव्ह लेअर असतो स्क्रीनला आणि दुसरा जो लेअर असतो तो फॉस्फर लेअर असतो त्याला आपण ॲक्टिव्ह लेअर सुद्धा म्हणतो आणि नंतरचा जो आहे तो रिफ्लेक्टिव्ह लेअर आणि प्लॅस्टिक बेस. तर हे जे झाले ते स्क्रीनमधले हे झाले लेअर झाले. तर हा स्क्रीन जो आहे तो कशाचा बनलेला असतो हा तर हा स्क्रीनमध्ये जे असतं ते गॅडोलियम अँड लेथेनियम कंपाऊंड हा असतो त्यामुळे ह्याचा हा एक प्रकारचा उजेड पडत असतो त्यामध्ये ब्ल्यू आणि ग्रीन असे हे उजेड पडत असतात. आणि हे जे आहे ते कॅल्शियम टंगस्टन ह्याच्यामुळे ब्ल्यू कलरचा प्रकाश पडत असतो. तर हे स्क्रीन जो असतो तो आपल्या रेडियम कसा असतो त्या रेडियम टाईप प्रमाणे हे स्क्रीन असतो. ह्या स्क्रीनवर ज्यावेळेस प्रकाश पडतो त्यावेळेस एक प्रकारचा एक प्रकाश बाहेर टाकतो त्या स्क्रीनमधून ज्याला आपण म्हणतो रेडिओ फ्रिक्वेन्सी असं म्हणतो. ज्यावेळेस त्याच्यावर प्रकाश पडतो त्यावेळेस तो प्रकाश आपल्याला वापस बाहेर टाकला जातो. जसे की रेडियमवर ज्यावेळेस आपण एखादा फोकस चमकवतो त्यावेळेस जसं ते रेडियम चमकतं त्या प्रकारचा हा स्क्रीन असतो हा. तर हा स्क्रीन ज्यावेळेस एक्सरेतून एखादा त्याला प्रोटॉन्स ज्यावेळेस निघतो त्या एका प्रोटॉन्सपासून समोर 100 प्रोटॉन्स तयार होतात. जसं की एक उदाहरण देता येईल जसं की आपला कॅमेरा. कॅमेरामध्ये ज्यावेळेस आपण फोटोशूट करतो त्या फोटोशूटमधून ज्यावेळेस आपण फोटोशूट करतो आणि ज्यावेळेस फ्लॅश पडतो तसं ते फ्लॅश जो पडतो तो 100 प्रोटॉन्स असतात. त्या पद्धतीनंच ह्या स्क्रीनचं पण कॅसेटमध्ये हा स्क्रीन लावलेला असतो आणि त्यामुळे एक्सरे जो शूट झालेला असतो ती इमेज आपल्याला लॅटेंट पद्धतीने दिसते. तर पाहू कॅसेट काय आहे ते. हे आहे ते पूर्ण रेडिओलॉजीमध्ये यूज करतात ते कॅसेट असते. तर हे कॅसेट एखाद्या ट्रेप्रमाणे असते. नंतर आपण प्रॅक्टिकली ते कॅसेट कशी असते मधला स्क्रीन कसा असतो तो पाहणार आहोत आपण. तर हे कॅसेट जो असतो एक ट्रेप्रमाणे असतो तो उघडझाप जसा आपण ट्रे करतो त्या पद्धतीचे कॅसेट असते. हा जो तुम्हाला हे कॅसेट ॲल्युमिनियमचेही असते आणि प्लॅस्टिकचेही प्लॅस्टिक बेसचीही कॅसेट असते. ह्याच्यामध्ये तुम्हाला जो हा खालचा जो लेअर दिसतो तो कॅसेटचा थोडा खालची फ्रंट साईड आहे हे जे दिसते तुम्हाला कॅसेटचे आणि हे जे वरची जे साईड आहे ती कॅसेटची बॅक साईड आहे. ह्याच्यामध्ये हे कॅसेटला दोन असे लॉक असतात. इथं पाठीमागं जे आहे ते इंजिस असतात आणि समोरचं एक लॉक असतं. ह्याच्यामुळे ज्यावेळेस आपण फिल्म लोड करतो ते फिल्म त्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या लोड होते आणि बाहेरचा जो प्रकाश आहे तो आतमध्ये पडत नाही. ज्यामुळे जो आपण एक्सरे शूट करणार आहोत तो व्यवस्थितरित्या त्यामध्ये शूट होतो आणि आपल्याला लॅटेंट इमेज जे असते मध्ये शूट होणार आहे ती डोळ्याने दिसत नसते. ती व्यवस्थित जे आपण प्रोसेस करतो ती व्यवस्थित होऊन जाते. ते तर क्रॉस सेक्शनमधले तुम्हाला मी त्या कॅसेटची एक डायग्राम दाखवलेली आहे. त्या डायग्रामवरती हा जो फर्स्ट लेअर जो आहे ते दिसतोय तो फ्रंट लेअर आहे कॅसेटचा. त्यानंतर हा जो 2 नंबरचा जो आहे तो मी थोडा बोल्ट केलेला आहे तो स्क्रीनचा लेअर आहे. कॅसेटमध्ये जे स्क्रीन असते तो स्क्रीनचा लेअर आहे. हा तिसरा जो लेअर आहे तो जो आहे तो इमल्शनचा लेअर आहे. इमल्शनचा लेअर आहे. आणि हा जो आहे चौथा लेअर तो फिल्म बेसचा. फिल्म बेस म्हणजे आपण जो फिल्म लोड करतो ते फिल्म टाकण्याची जी जागा असते त्याला हे फिल्म बेस हे करतात ते. त्यानंतर पण इमल्शन. त्यानंतर हा 5 नंबरला जे तुम्हाला हे दिसते ते पण हे जे 5 नंबरचं जे आहे ते पण इमल्शन आहे. 6 नंबरचा हा बॅक स्क्रीन आहे हा. त्यानंतर हे जे आहे ते फोम ऑफ कुशन आहे. हे जे 7 नंबरचं जे तुम्हाला हे असं असं केलेलं जे दिसतंय मी ते जे आहे ते फोम कुशन आहे. इथले जे हे जे तुम्हाला दिसतं हे फोम ऑफ कुशन आहे.
ते कॅसेटमध्ये जे एकदम थिकनिंगमध्ये कुशन केलेलं असतं ते कुशन आहे, आणि हे जे खालचा जे भाग आहे तो कॅसेटची बॅक साईड आहे. ती बॅक साईड काही वेळेस ॲल्युमिनियमचीही असते आणि कार्डबोर्डची सुद्धा बनवलेली असते. तर आपण आता एक एक ह्याचा पॉईंट घेऊन आणि पॉईंटवर आपण चर्चा करू. स्ट्रक्चर ऑफ कॅसेट, कॅसेटचं स्ट्रक्चर कसं पाहिजे. कॅसेट ही जे आपण पाहतो ते कॅसेट आपल्याला वेगवेगळ्या साईजमध्ये उपलब्ध असतात. 11-14 कॅसेट उपलब्ध असते, 14-17 उपलब्ध असते, 8-10 कॅसेट उपलब्ध असते. तर ते कॅसेटचं स्ट्रक्चर कसं पाहिजे. कॅसेटचं जे स्ट्रक्चर आहे ते एखाद्या ट्रेप्रमाणे असतं आणि ते कॅसेट आपल्याला जशी पाहिजे तशी आपल्याला हे करता येते. मग मगरला जो स्क्रीन आहे त्या स्क्रीनची व्यवस्थित आपण केअर वगैरे केली पाहिजे आणि कॅसेट जास्त हेवी नसली पाहिजे. मग ते ॲल्युमिनियमची असो किंवा हे जे लाकडापासून तयार केलेली असो, जास्त हेवी नसली पाहिजे, इझी आपल्याला हँडल करता आली पाहिजे, अशा पद्धतीने ही एक्सरेची कॅसेट असली पाहिजे. मग आता पाहू आपण गुड कॅसेट अँड प्रॅक्टिकल. गुड कॅसेट प्रॅक्टिकल म्हणजे कॅसेट चांगली कशी आणि प्रॅक्टिकली आपण त्याचा कसा उपयोग करतो. आपण ज्यावेळेस एक्सरे ज्या ही करतो, शूट करतो, त्यामध्ये जे फिल्म आपण लोड करतो, तर त्या फिल्म लोड करतेवेळी स्क्रीनची आपण व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे. ते स्क्रीन जो आहे मधला तो स्क्रीन व्यवस्थित क्लीन केला पाहिजे. नंतर फिल्म त्याच्यामध्ये आपण लोड करतो आणि फिल्म लोड केल्याच्यानंतर मग कॅसेटचे नीट व्यवस्थित लॉक करून आपण डार्क रूमच्या बाहेर आणतो. हे सगळी प्रोसेस डार्क रूममध्येच चालू असते. ते आपण नंतरच्या लास्टच्या पॉईंटवर बघत लोडिंग आणि अनलोडिंगमध्ये. ठीक आहे. त्यानंतर टाईप्स ऑफ कॅसेट. ह्या टाईपचे कॅसेट 7 टाईप आहेत त्या कॅसेटचे. त्याच्यामध्ये पहिली जी आहे ते करोड कॅसेट आहे. त्यानंतर दुसरी जी आहे कॅसेट इन फिल्म चेंजर. तिसरी जे कॅसेट आहे ते कॅसेट अँड फोटो टायमर. चौथी जी आहे ते ग्रीडेड कॅसेट. पाचवी फ्लेक्झिबल कॅसेट, मल्टी सेक्शन कॅसेट आणि व्हॅक्युम कॅसेट. तर ह्याच्यामध्ये जे आपण कॅसेट रेडिओलॉजीमध्ये जे सध्या यूज करतो त्यामध्ये हे ग्रीडेड कॅसेटचा एक वापर करत असतो. त्यानंतर व्हॅक्युम कॅसेटचा एक आपण वापर करत असतो. ह्या जे बाकीच्या जे कॅसेट आहेत त्या कॅसेटचा आपण वापर करत नाही जास्त. सध्याला जे आपण वापरतो ते फक्त असते ते ग्रीडेड कॅसेट असते. तर ग्रीडेड कॅसेट म्हणजे एक्सरे टेबलच्या खाली एक ग्रीड असतं ज्याला आपण बक्की असं म्हणतो. ते बक्की असतं लेडचं तयार केलेलं. त्या बक्कीमध्ये जे आपण कॅसेट टाकून जो एक्सरे वगैरे शूट करतो, एखाद्या वेळेस जर समजा पेशंट एखादा जर फॅटी वगैरे असेल किंवा लंबा स्पाईनचा ज्यावेळेस आपण एपिलॅटरल जे करतो त्या एक्सरे काढतेस आपल्याला बक्की कंपल्सरी लागते. त्या बक्कीसाठी आपण जे बक्की कॅसेट करतो त्यामुळे त्याचं नाव ग्रीडेड कॅसेट पडलेली आहे. त्याचं बक्कीचं दुसरं नाव ग्रीड असतं. ते ग्रीडचे काय असतं काही नाही नंतरचे आपण त्यावर होईलच लेक्चर त्यावेळेस पाहू ते. त्यामुळे त्याला ग्रीडेड कॅसेटमध्ये नाही. फ्लेक्झिबल कॅसेट जे आहे ते फेक आपल्याला जसं फ्लेक्स पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला कॅसेट फ्लेक्स करता येते. त्यामुळे त्याला फ्लेक्झिबल कॅसेटमध्ये नाही. त्यानंतर हे मल्टी सेक्शन कॅसेट आपण वापरत नाही. तर व्हॅक्युम कॅसेट, व्हॅक्युम कॅसेट हे ब्रेस्ट एक्सरे जो असतो, लेडीजचे जे स्तन असतात त्यासाठी आपण मॅमोग्राफीसाठी ते आपण ह्या कॅसेटचा उपयोग करतो व्हॅक्युम कॅसेटमध्ये. व्हॅक्युम कॅसेटमध्ये ही स्क्रीनच असतो, ग्रीडेड कॅसेटमध्ये ही स्क्रीनच असतो. ठीक आहे. त्यानंतर आता नंतरचा पॉईंट पाहू केअर ऑफ कॅसेट. कॅसेटची काळजी आपण कशी घेतली पाहिजे. तर कॅसेट आपण ज्यावेळेस हँडलिंग करतो कॅसेटची, तर त्यावेळेस योग्यरीत्या जर हँडल केली तर कोणतीही गोष्ट टिकण्यासाठी चांगली असते. जर आपण त्याचा व्यवस्थित जर उपयोग केला तर ते जास्त दिवसही टिकते आणि ते ज्यावेळेस आपण त्यावर काम करतो त्यावेळेस ती व्यवस्थितही होते, काही प्रॉब्लेम येत नाही. त्यामुळं केअर ऑफ कॅसेट, त्याची काळजी आपण कशी घेतली पाहिजे कॅसेटची. कॅसेटची काळजी अशी घेतली पाहिजे, ज्यावेळेस आपण एक्सरे शूट करण्यासाठी जातो किंवा कॅसेट अन्य ठिकाणी ज्यावेळेस पोर्टेबल एक्सरे वगैरे ज्यावेळेस असतात त्यावेळेस तुम्ही जे कॅसेट घेऊन जातात पेशंटपाशी, त्यावेळेस कॅसेट हे पूर्ण व्यवस्थितरित्या पाहिजे. त्याचं कोणतं असं एखादं कॅसेटचं तुटलेला भाग असो किंवा त्याचं एखादं इंजिसच काम करत नाही आहे किंवा त्याचं लॉकच होत नाही आहे, कॅसेट लॉकच त्याचं बसत नाही किंवा लॉक तुटलेलं आहे, अशा पद्धतीचे जे कॅसेट असतात ते आपण ते तात्काळ नीट करून घेतले पाहिजेत. ते मधला त्यानंतर स्क्रीन जो आहे कॅसेटचा, तो कॅसेटचा स्क्रीन कुठं फाटलेला तर नाही ना, त्या स्क्रीनवर कुठं फॉग वगैरे तर नाहीत ना, फॉग म्हणजे ते डाग वगैरे तर नाहीत ना त्या स्क्रीनवर, हे पूर्ण नीट व्यवस्थित बघितलं पाहिजे आपण.
जेणेकरून एखादा ज्यावेळेस आपण एक्सरे घेतो त्या एक्सरे वर जर समजा ते फॉग जर समजा दिसले आपल्याला, तर ते फॉग एखाद्या वेळेस जर समजा ते एक्सरे मध्ये काय ते नीट समजणार नाही आणि एक्सरे नीट ओळखू येणार नाही ते, त्यामुळे एक्सरेची जी क्लिनिंग कॅसेटची जी क्लिनिंग आहे ते नीट क्लिनिंग केली पाहिजे कॅसेटची स्क्रीनची, आणि लॉक वगैरे व्यवस्थित आहेत का नाही ते चेक केले पाहिजे. तर काळजी अशा पद्धतीने आपल्याला कॅसेटची काळजी घ्यायची. तर आपण जो मधला जो स्क्रीन जो आपण क्लीन करतो त्यासाठी एक स्पेशल सोल्युशन असतं, त्या सोल्युशन क्लीनर म्हणून नाव असतं त्या सोल्युशन, तर त्या सोल्युशन नीट व्यवस्थित कॅसेट क्लीन केली पाहिजे. काम झालं की कॅसेट नीट व्यवस्थित ठेवून दिली पाहिजे. तर अशा पद्धतीने कॅसेटची आपल्याला केअर घेतली पाहिजे. आता पाहू लोडिंग अँड अनलोडिंग ऑफ एक्सरे फिल्म इन द कॅसेट. आता आपण जे हा फिल्मचा जो एवढा प्रकार जो बघितला, कॅसेटचे जे प्रकार बघितले, स्क्रीन बघितले, तर मग आता हे आपण जे फिल्म लोड करतो हे फिल्म अशा साध्या आपल्या रूम मध्ये करायच्या का, तर नाही. कशा जर केल्या तर फिल्म एक्सपोज होतील, ते एक्सपोज म्हणजे फिल्म खराब होऊन जातील, ते लाईटला सेन्सिटिव्ह असतात. ते ज्यावेळेस आपण जर समजा अशा उघड्या प्रकाशामध्ये जर समजा एक्सरे फिल्म जर आपण काढली तर ते एक्सरे फिल्म खराब होऊन जाते, एक्सपोज होऊन जाते ते फिल्म. ते कधीही लाईटला सेन्सिटिव्ह असतात, त्यामुळं कधीही आपण ते असं उजेडामध्ये किंवा हे काढायचं नाही. मग हे काढायचं कुठं, त्यासाठी एक सेपरेट डार्क रूम असते तयार केलेली. त्या डार्क रूम मध्ये म्हणजे पूर्ण ब्लॅक कलरचे पूर्ण डार्क रूम असते, ते पूर्ण त्यांच्या भिंतीला वगैरे पूर्ण ब्लॅक कलर दिलेला असतो. त्यामध्ये एक सेफ लाईट असतात, दोन सेफ लाईट असतात. तर ते सेफ लाईट जे असतात ते 15 व्होल्टचे किंवा 20 व्होल्टचे ते बल्ब असतात. त्या बल्बमध्ये आपल्याला ते कॅसेट ओपन करायची असते. ओपन केल्याच्या नंतर त्या स्क्रीनमधला पूर्ण नीट व्यवस्थित कॉटननं साफ करून घ्यायचा, तो क्लीन करून घ्यायचा पूर्ण व्यवस्थित. क्लीन केल्याच्या नंतर तुम्हाला कोणत्या फिल्मवर अगदर ते डिसाईड करायला पाहिजे, कोणता एक्सरे काढायचा आणि आपल्याला कोणत्या कॅसेटवर एक्सरे काढायचा आहे, ते कॅसेट घेऊन आपण नीट व्यवस्थित कॅसेट आहे का ते बघितली पाहिजे. स्क्रीन क्लीन केल्याच्या नंतर एक त्या बॉक्समधले, आता प्रत्येक फिल्मचे बॉक्स हे सेपरेट वेगवेगळे आलेले असतात. 8x10ची एक फिल्म असते, 14x17ची असते, 11x14ची फिल्म असते. आता आपण जे सध्याला यूज करतो ते 14x17, 11x14 आणि 8x10. 14x17 फिल्म असतात ते सी टी स्कॅन आणि एम आर आय साठी आपण देतो, आणि 11x14 जे आहे ते एक्सरेसाठी, आणि 8x10ची जे आहे ते पण एक्सरेसाठीच वापरतो आपण. तर मग तुम्हाला सध्याला डिसाईड करायचं कोणता एक्सरे काढायचा, त्या एक्सरेनुसार आपण फिल्म बॉक्स ते घेतात, त्यामधली एक फिल्म काढायची. फिल्म काढल्याच्या नंतर स्क्रीन व्यवस्थित साफ करून घेतल्याच्या नंतर ते फिल्म नीट व्यवस्थित त्या कॅसेटमध्ये लोड करायची. तुम्हाला कॅसेट असे उघडल्याच्या नंतर त्याच्यामध्ये खालच्या ज्या साईडला जे आहे ते असा ट्रेप्रमाणे एक पूर्ण हे राहतं, त्या ट्रेमध्ये पूर्ण तुम्हाला फिल्म टाकायची. ते फिल्म टाकल्याच्या नंतर फिल्म कुठं बाहेर तर येत नाही ना, हे जे असं ते नीट एकदम चेक व्यवस्थित करायची, कारण की त्या रूममध्ये पूर्ण अंधार राहतो. 15 व्होल्टच्या बल्बनं काही एवढा उजेड नसतो पडत, त्यामुळे आपल्याला नीट व्यवस्थित चेक करायचं आहे. चेक केल्याच्या नंतर कुठं बाहेर तर आलेली नाही ना कॅसेट, ते चेक करून कॅसेट पूर्ण लोड करायची तुम्हाला, लॉक करून टाकायची कॅसेट ते. आणि लोड केल्याच्या नंतर कॅसेट पूर्ण बाहेर आणायची. ते कॅसेट बाहेर आणल्याच्या नंतर पेशंटचा आपल्याला नीट व्यवस्थित एक्सरे काढायचा आहे. व्यवस्थित एक्सरे झाल्याच्या नंतर ते वापस डार्क रूममध्ये घेऊन जायची कॅसेट, व्यवस्थित त्याचे लॉक ओपन करायचे, कॅसेट उघडायची. मधली जो फिल्म आहे ते फिल्म हँगरला लावून टाकायची. तर हँगरची साईज, हँगर म्हणजे काय, एक हँगरची जी साईज असते ती पूर्ण साईज अशी असते हँगरची. हे पूर्ण जे हँगर आहे ते पूर्ण हे स्टीलचे हँगर असते. हे वरचा जो भाग आहे तो धरण्यासाठी भाग असतो, आणि हे जे आहे ते हँगर असतं. ह्याच्यामध्ये इथं अशा क्लिप असतात, ह्या क्लिपला फिल्म आपण पूर्ण लावायची. ह्याच्यामध्ये एक्सरे फिल्म हे लावायची, आणि फिल्म लावल्याच्या नंतर जे फिक्सिंग डेव्हलपिंग जे टँक आहेत प्रोसेसिंगचे, त्याच्यामध्ये डेव्हलपर फिक्सर आणि रिन्सिंगचे जे वॉटर वगैरे आहेत त्याच्यामध्ये अगोदर डेव्हलप करायची, नंतर फिक्सिंग करायची, नंतर रिन्सिंग करायची. तर मग हे 1x1 स्टेप लगेच करायचे आहेत का, आणि ज्यावेळेस डेव्हलपमध्ये डेव्हलपरमध्ये जे टाकू, डेव्हलपरचं एक सोल्युशन असतं, त्या सोल्युशनमध्ये टाकू, त्यावेळेस फिल्म हे पूर्ण काळी होऊन जाते. डेव्हलपमध्ये टाकल्याच्या नंतर आपल्याला पाहायची अगोदर ते कशी दिसते, ते लाईटमध्ये, त्या सेफ लाईटमध्ये पाहायची कशी दिसते ते,
आणि तुम्हाला योग्य अशी जर ती डेव्हलपिंग झालेली असेल तर ठीक आहे. आणि जर समजा जास्त जर त्याला बुडवायला जातं तर काळे होऊन जातं ते पूर्ण असा ब्लॅक होऊन जाते फिल्म. त्यानंतर रिंग्सिंग फिक्सिंगचा टँक असतो, फिक्सर म्हणतो आपण, ते फिक्सरचं पण एक सोल्युशन असतं. नंतर आपण त्याला फिक्सरमध्ये हे करायचं आहे, फिक्सरमध्ये हे केल्याच्या नंतर बोनची क्वालिटी वगैरे आहे ते थोडी चांगली दिसते. आणि नंतर रिंग्सिंग करायचे, रिंग्सिंगमध्ये फक्त वॉटर असतं जे की जे सोल्युशन वगैरे जे ह्याला लागलेले आहे ते सगळे सोल्युशन वगैरे धुवून जातात. आणि नंतर आपल्याला त्याला ड्राय करत करायचं ठेवायचं आहे. तर ड्राय आपण हे ड्रायरनं करत असतो. ते ड्राय झाल्याच्या नंतर मग आपल्याला ते रिपोर्टिंगसाठी वगैरे एक्सरे फिल्म ठेवून द्यायची. तर असे जे डार्क रूम आणि जे हे मॅन्युअल एक्सरे प्रोसेसिंग झाले हे जे मी तुम्हाला सांगतोय ते, तर आता तसंच आहे का? तर आता सध्याला जास्त करून तसं सध्या नाही आहे, कारण की डिजिटल सगळीकडे आलेले असल्यामुळं आपण सगळीकडे आता डिजिटल एक्सरेचाच उपयोग करत आहोत. डिजिटल एक्सरेमध्ये सगळं कॉम्प्युटरवरच असतं. प्रिंट साठी एक प्रिंटर असतं, ज्यावेळेस आपण कॉम्प्युटरवरून प्रिंट देऊ त्या प्रिंटरमधून येऊन जाते. हे सगळी प्रोसेस 5 मिनिटाची असते, पण ह्या प्रोसेसमध्ये टाईम लागतो, 10 ते 15 मिनिट एका प्रोसेसला लागत असतो. हे तर हे झाले फिल्मची अनलोडिंग आणि लोडिंग कॅसेट ऑफ एक्सरे फिल्म. आता पाहू टेस्ट फॉर गुड फिल्म स्क्रीन कॉन्टॅक्ट. तर जे तुम्ही हे जे कॅसेट जे वापरताय, फिल्म जे वापरताय, टेस्ट फॉर गुड फिल्म म्हणजे जे तुम्ही सेफ लाईटमध्ये जे फिल्म तुम्ही हे करतात तर ते सेफ लाईट नीट व्यवस्थित आहे का ते, तर ते जे टेस्ट करतात तर स्क्रीनचा कॉन्टॅक्ट नीट व्यवस्थित आहे का ते पाहायचं आहे आपल्याला. तर मग ते पाहायचं कसं? एक प्लेन फिल्म घ्यायची, त्याच्यावर कोणताही एक्सरे शूट नाही झालेला पाहिजे, ते फिल्म काढून आपण लोड करायची आणि अत्यंत कमी एक्सपोजर फॅक्टरवर आपण ते एक्सरे शूट करायचं आहे. एक्सरे शूट केल्याच्या नंतर वापस डार्क रूममध्ये जायचं आणि त्याची प्रोसेसिंग करायची. प्रोसेसिंग केल्याच्या नंतर आपल्याला दिसेल की स्क्रीनवर काही फॉग वगैरे आहेत का ते एक्सरेमध्ये आढळून येईल. जर समजा काही फॉग वगैरे जर असतील स्क्रीन वगैरे जर कुठं बारीकसा जर काही त्याला म्हणता येईल फाटलेला वगैरे जर काही असेल किंवा डाग वगैरे जर काही असतील तर आपल्याला त्या एक्सरे फिल्मवर लगेच समजून येईल. मग जर तसं काही असेल तर आपल्याला लगेच तिथं चेंज करता येईल. त्यासाठी हे टेस्टिंग ऑफ गुड फिल्म स्क्रीन कॉन्टॅक्ट म्हणजे स्क्रीनचा कॉन्टॅक्ट आणि फिल्मचा कॉन्टॅक्ट हा चांगला येतोय का नाही ते आपल्याला तिथे लगेच समजेल. तर अशा पद्धतीने त्याची फिल्मची आणि स्क्रीनची टेस्ट करायची. तर स्क्रीन कॉन्टॅक्टचं स्क्रीन कॉन्टॅक्टमध्ये हे तेच आहे मी जे तुम्हाला आत्ता सांगितलं, ते मधला स्क्रीनचा जो कॉन्टॅक्ट फिल्मशी जो येतोय तो व्यवस्थित येतोय का नाही ते आपल्याला सतत चेक करत राहायचं आहे. कारण की काही काही वेळेस काय होतं पेशंटच्या गर्दीमुळे कॅसेट आपण कशाही ठेवून देतो आणि त्याच्यामुळे स्क्रीन एखाद्या वेळेस मधून फाटण्याचे चान्सेस वगैरे असतात. मग एखाद्या वेळेस आपण डार्क रूममध्ये गेल्याच्या नंतर मध्ये तर सगळं काळच असतं, डार्क रूममध्ये अंधारच असतो, मग स्क्रीन फाटलंय का नाही ते कसं समजणार आपल्याला. त्यामुळं आपल्याला पूर्ण नीट व्यवस्थित हँडलिंग करायची स्क्रीनचा कॉन्टॅक्ट जेणेकरून आपल्याला एक्सरे फिल्म अशी चांगला येईल. ठीक आहे. तर मग आता आपण जे हे कॅसेट पाहिले इंटेन्सिफाईंग स्क्रीन जे बघितला, तर मग आता इमेज जे मध्ये तयार होते ज्यावेळेस आपण फिल्म जे लोड करतो आपण मध्ये आणि फिल्म कॅसेटमध्ये लोड केल्याच्या नंतर जे आपल्याला इमेज लॅटंट इमेज जे तयार होते, तर इमेज ते तयार होते कशी तर पाहू, ते पण पाहू आपण. फिल्म ज्यावेळेस आपण लोड करतो बाहेर घेऊन येतो कॅसेट, त्यावेळेस आपण समोर सपोज पेशंटचा एक्सरे चेस्ट एक्सरे असेल पेशंटचा, त्या चेस्ट एक्सरेमध्ये कॅसेट आपण ज्यावेळेस त्याला हँगरला लावतो त्यावेळेस एक्सरे ट्यूब असते. तुम्हाला मी डायग्राम असते दाखवेल, मी डायग्राम ते तुम्हाला जास्त. तर पाहू आपण ते कशी त्याची प्रोसेस कशी असते त्याची ते पाहू आपण. ठीक. हे झाली तुमची एक्सरे ट्यूब. एक्सरे ट्यूब झाली ही तुमची. इथं झाला हा तुमचा एक्सरेचं हँगर झालंय, हँगर. आणि त्याला जे तुम्ही लावलेली आहे ती तुमची एक्सरेची कॅसेट लावलेली आहे याला. ठीक आहे. कॅसेट लावलेली आणि हे जो आहे सपोज एखादी भिंत वगैरे तुम्ही हे लावलेलं आहे, लावलेली आहे ह्याच्यासमोर पेशंट उभा राहील पोझिशन घेऊन. हा जो आहे तो पेशंट आहे, हा पेशंट ह्याला पूर्ण पोझिशन देऊन उभा राहील. ज्यावेळेस तुम्ही इथून रेडिएशन तुम्ही कंट्रोल पॅनलवर ज्यावेळेस फॅक्टर लावताल KV MES त्या MESवर एक्सरे तुम्हाला चेस्ट एक्सरे सपोज शूट करायचं आहे,
ज्यावेळेस तुम्ही शूट करताल त्यावेळेस मी तुम्हाला मगाशी म्हणल्यासारखं एक फोटॉन इकडे येईल, फोटॉन प्रोटॉन येईल, ह्याच्यानंतर ह्या अगोदर पेशंटवर पडतील, पेशंटवर पडल्याच्या नंतर एक्सरेच्या कॅसेटवर पडतील हे रेडिएशन, रेडिएशन कॅसेटवर पड म्हणजे हे इथून पूर्ण असे हे रेडिएशन येत जातील, ते अनविजेबल रेज आहेत, हे डोळ्यांनी तुम्हाला दिसणारे नाही येत. तर हे जे आहे ते एक्सरे ट्यूब आहे हे, आणि हे जे इथे जे उभा केलेले आहे हे पूर्ण हे हे स्टँड आहे, एक्सरे स्टँड म्हणतात त्याला आपण, आणि त्याला हे एक्सरे कॅसेट लावलेली आहे, आणि हे जे आहे ते एक वॉल किंवा भिंत आहे. तर ह्या वेळेस आता सपोज आपण एक चेस्ट एक्सरे सपोज घेतोय, तुम्हाला एक उदाहरण देतोय मी, ह्याच्यासमोर एक चेस्ट एक्सरेची पोझिशन सपोज आपण दिलेली आहे पेशंटला, आणि हे जे एक्सरे ट्यूबमधून ज्यावेळेस हे फोटॉन्स बाहेर पडतात, प्रोटॉन्स जे बाहेर पडतील हे ते पूर्ण जे आहे ते रेज आहेत, ते रेज एक्सरेज असतील हे. ज्यावेळेस ह्या एक्सरे पडतील हे एक्सरे तुम्हाला डोळ्यांनी न दिसणारे असतील, हे अनविजिबल रेज असतील हे. ज्या पद्धतीने आपण कॅमेऱ्यामध्ये फोटो जे शूट करतो त्याचा जो फ्लॅश दिसतो त्या पद्धतीने हा फ्लॅश दिसणारा नाही, हे पूर्ण अनविजिबल रेज आहेत. हे पूर्ण रेज अगोदर पेशंटवर पडतील, पेशंटवर पडल्याच्या नंतर एक्सरे कॅसेटवर एक्सरे रेज पडतील, ते रेज ते पडल्याच्या नंतर काही आरपारही जातील रेज, काही तिथेच नष्ट होतील. तर जे आरपार जाणारे जे रेज असतात त्या रेजमध्ये जे असते ते लॅटंट इमेज असते, ती डोळ्यांनी न दिसणारी जे इमेज असते त्याला आपण लॅटंट इमेज म्हणतो. ते मध्ये एक्सरे कॅसेटमध्येच असते, ते ज्यावेळेस आपण ते कॅसेटच्या बाहेर काढून फिल्म डार्क रूममध्ये त्यावेळेस पाहू तर तो आपल्याला प्लेन पेपर दिसेल, ते त्यावर ती इमेज दिसणार नाही, त्या इमेजला आपण लॅटंट इमेज म्हणतो. तर हे इमेज तयार कशामुळे होते तर सांगतो, ते इमेज तयार कशामुळे होते, ज्यावेळेस हा फिल्मवरचा जो इमल्शनचा जो लेअर असतो ह्या दोन्ही बाजूला मधला जो फिल्म बेस्ड असतो हा इकडचं सांगितल्या पद्धतीने तुम्हाला, हा जो आहे तो पूर्ण इमल्शनचा लेअर आहे, हा जो आहे तो फिल्म बेस्ड आहे. ज्यावेळेस इमल्शनवर एक रेज पडतील, इमल्शनवर रेज पडल्यामुळे एक ते प्रकाश तयार होईल, आणि तो प्रकाश तयार झाल्यामुळे तिथं एक इमेज तयार होईल, आणि ती इमेज जी आहे ते लॅटंट इमेज तयार होईल. जसं की एक रेज पडल्याच्या नंतर 100 त्याचे प्रोटॉन्स तयार होतात, त्या पद्धतीनेच मध्ये ही तीच प्रोसेस तयार होईल. बाहेरून जे रेज पडतील त्यामुळे एक मध्ये प्रकाश तयार होईल, आणि तो प्रकाश तिथेच नष्ट होईल, आणि तो प्रकाश तिथेच आतमध्ये नष्ट झाल्यामुळे एक प्रकारची तिथं इमेज तयार होईल, आणि त्या इमेजची शॅडो जी आहे तरी तुम्हाला एक्सरे फिल्मवर दिसेल, त्यालाच आपण एक्सरे चेस्ट एक्सरे तशा पद्धतीनं तयार होईल. तर हे झाले रेज एक्सरे फिल्म कशी तयार होते, त्याच्यावर रेडिएशन पडल्याच्या नंतर लॅटंट इमेज कशी तयार होते ते आपण आत्ता पाहिलं. ह्याच्यानंतर जे आपण पाहणार आहोत मधला जो स्क्रीन जो असतो कॅसेट मधला, कॅसेट मधला स्क्रीन, आणि त्यावर जे आपण एक्सरे फिल्म जे लोड करतो, एक्सरे फिल्म लोड केल्याच्या नंतर ते जे मधल्या जे सेफ लाईट आहेत, त्या जे लाईट आहेत त्या खरंच सेफ लाईट आहेत का, तर ते जर आपण टेस्ट कशी करायची, मग ते खरीच सेफ लाईट आहे का ते, का उगा आणायचं म्हणून कोणताही बल्ब आणला आणि लावून टाकला तर ते सेफ लाईट नसते, ते त्यामध्ये एक लिमिटेड एक वोल्ट असतं, त्या लिमिटेड वोल्टवरच सेफ लाईट असते ते. तर आपण एक कोरी एक्सरे फिल्म घेऊ, बॉक्समधली एक कोरी एक्सरे फिल्म काढायची, सेफ लाईटमध्ये तुम्ही जे बी वोल्टचा बल्ब लावलेला असेल सेफ लाईटमध्ये डार्क रूममध्ये, त्या डार्क रूममध्ये ते एक्सरे फिल्म न्यायची, त्या एक्सरे फिल्मवर उघडे ते आपल्याला कॅसेटमध्ये लोड करायची नाही आहे, ती फिल्म फिल्म आपल्याला पूर्ण अशी वरती काढायची उघडी सेफ लाईटमध्ये, डोअर्स पूर्ण बंद राहतील डार्क रूमचे, वरती काढल्याच्या नंतर त्यावर आपल्याला एखादं कोणती तरी मेटलची वस्तू ठेवायची, कॉईन असो किंवा अदर काहीतरी त्यावर ठेवायचे, ते 10 मिनिट आपल्याला ठेवल्याच्या नंतर 10 मिनिटानंतर आपल्याला टेस्ट करायचं फिल्मवर काही पडलेलं आहे का. जर फिल्मवर जर समजा आपल्याला कॉईनचा जर शॅडो जर अशा पद्धतीनं जर दिसली तर ते तुमची रॉंग सेफ लाईट आहे, सेफ लाईट जी आहे ते पूर्ण रॉंग आहे तुमची ते. आणि जर त्या फिल्मवर जर तुम्हाला हा जो गोल भाग कॉईनची जर शॅडो तुम्हाला नाही दिसली तर ते तुमची सेफ लाईट जी आहे ते करेक्ट सेफ लाईट आहे तुमची. आणि जर समजा शॅडो जर त्यावर दिसली
तर ते रॉंग आहे, आणि जर शॅडो नाही दिसली तर ते करेक्ट आहे. नीट पहा, अजून प्रोसेस मी व्यवस्थित सांगतोय, कारण की सेफ लाईटबद्दल बरेच कन्फ्युजन आहेत मुला. ज्यावेळेस तुम्ही एक्सरे फिल्म कोरी सेफ डार्क रूममध्ये नेतान, त्या डार्क रूममध्ये तुम्हाला त्या फिल्मवर एक कॉईन ठेवायचा आहे. मग तो कॉईन एक्स वाय झेड कोणताही असो, तो कॉईन त्यावर ठेवायचा आहे, आणि सेफ लाईट तुमच्या चालू करायच्या. सेफ लाईट चालू केल्याच्या नंतर 10 मिनिट आपल्याला वेट करायचं आहे. 10 मिनिट वेट केल्याच्या नंतर तो कॉईन काढायचा आहे. कॉईन काढल्याच्या नंतर जर आपल्याला एक्सरे फिल्मवर जर समजा कॉईनची जर शॅडो आपल्याला दिसली, तर तो सेफ लाईट नाही आहे. जे बी तुम्ही ज्या बी कलरची लावलेली आहे ती सेफ लाईट नाही आहे. आणि कॉईन काढल्याच्या नंतर जर तुम्हाला ती सेफ लाईट जर शॅडो दिसलेली नसेल, तर ते तुमचा करेक्ट सेफ लाईट आहे. मग तुम्ही त्याला सेफ लाईट म्हणून वापरू शकता तुम्ही. तर हे झालं सेफ लाईट टेस्टिंगचे इथले प्रयोग. तर आता आपण जे स्क्रीन कशी असते, कॅसेट कशी असते, ते आपण आता प्रॅक्टिकली पाहूत. आता चला, आता आपण पाहिल्याप्रमाणे कॅसेटचं स्ट्रक्चर कसं असतं, कॅसेट कोणत्या पद्धतीच्या असतात ते पाहूत आपण. आता कॅसेट ह्या आता सध्याच्या जे डिजिटलच्या जे कॅसेट आहेत त्या कॅसेटी थोड्या वेगळ्या असतात, आणि ज्या मॅन्युअलच्या जे कॅसेटी आहेत त्या मॅन्युअलच्या कॅसेटी वेगळ्या येत आहेत सध्याला. आता हे जे तुम्हाला कॅसेट जे दाखवतोय मी, हे कॅसेट आहे ते डिजिटल रेडिओग्राफीचे, जे आपण CR मध्ये यूज करतो. यासाठी आपल्याला डेव्हलपिंग फिक्सिंगच्या टँकची गरज नाही आहे, मॅन्युअल प्रोसेसिंगची गरज नाही आहे. यासाठी हे जे असते ते डायरेक्ट आपण CR चे एक मशीन असते, त्या मशीनमध्ये टाकल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये जे लॅटेंट इमेज आहे जे तयार झालेली, तुम्हाला मी सांगितलं फोटॉन्सपासून जे तयार झालेली जी इमेज आहे ती लॅटेंट इमेज ह्यामध्ये तयार असते. ते ज्यावेळेस आपण त्याला CR मध्ये टाकू, CR मध्ये टाकल्याच्या नंतर ते आपल्याला कन्सोलवर दाखवते, त्यानुसार आपण त्याची डेव्हलपिंग फिक्सिंग करत असतो. तर ह्या कॅसेटमध्ये सुद्धा स्क्रीनच असतो, तो स्क्रीन ह्याच्यामध्ये असतो, तो आपण सारखा काढत नाही स्क्रीन. तो आपण ज्यावेळेस मध्ये एखाद्या वेळेस क्लीन वगैरे जर करायचं असेल त्यावेळेस आपण ह्याचा स्क्रीन काढत असतो. ठीक आहे, तर पाहू आता मॅन्युअल प्रोसेसिंगचा. मॅन्युअल प्रोसेसिंगमध्ये ह्या मॅन्युअल प्रोसेसिंगच्या जे फिल्मच्या कॅसेट असतात ते अशा पद्धतीच्या कॅसेट असतात. कॅसेट नीट एकदा व्यवस्थित घ्या पाहू. ह्याचे हे दोन इथं लॉक असतात ह्या कॅसेटला. इथले जे दोन आहेत ते इंजिस आहेत, इथले जे आहे ते लॉकच आहे. ठीक आहे, आता आपण याला उघडून पाहू. त्याला हे लॉक कधीही उघडताना आपल्याला इकडे राईट टर्न केल्याच्या नंतर हे लॉक ओपन होतं. ओपन झाल्याच्या नंतर कॅसेट आपल्याला हे अशी ओपन करायची. मी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे ट्रे कसा असतो ते आहे का, पहा हा एक ट्रे प्रकारच आहे. हा जो आहे तो एक ट्रेच आहे. हा ट्रे प्रमाणेच कॅसेटचं स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, आता ह्याच्यामधली जे बॅक साईड आहे ते हे कॅसेटची बॅक साईड आहे, आणि हे जे आहे ते फ्रंट साईड आहे. ह्या फ्रंट साईडवर ज्यावेळेस आपण पेशंटला पोझिशन देतो ते पोझिशन इथून असते, बॅक साईडवरून नसते. हे जे बॅक साईड आहे ते ॲल्युमिनियमची किंवा काही वेळेस लेडची पण बनवलेली असते. लेड ह्याच्यामुळं वापरतात एक्सरेमध्ये की त्यामुळं एक्सरेची जी किरण आहे ते लेडमधून आरपार जात नाही, कारण की त्याचा मेल्टिंग पॉईंट कधीही जास्त असतो, त्यामुळं कधीही लेडच वापरतात प्रोटेक्शनसाठी. ठीक आहे, तर हा झाला बॅक साईडचा स्क्रीन, हा झाला फ्रंट साईडचा स्क्रीन. आता ह्याच्या पाठीमागं जे असतं इकडून ते कुशन आहे. ह्याच्या पाठीमागं कुशन असतं. आता हे जे तुम्हाला इकडे दिसतं हे कुशन आहे. ठीक आहे, ह्या कुशनच्या वरती एक स्क्रीन लावलेला आहे. हे दोन्हीही ठिकाणी असे स्क्रीन इमल्शन असते या स्क्रीनमध्ये. हे दोन्ही ठिकाणी असे हे केलेले आहेत. ज्यावेळेस ह्यावर किरण पडतील, अनविजेबल रेज ज्यावेळेस त्याच्यावर पडतील, त्यावेळेस ह्यातून प्रकाश बाहेर टाकला जाईल. म्हणजे त्या किरण आपल्याला डोळ्यांनी दिसतील. ज्यावेळेस एक फोटॉन ह्यावर पडतोय त्यावेळेस आपल्याला किरण दिसणार नाही, त्याचे ज्यावेळेस 100 होतील त्यावेळेस आपल्याला हे दिसतील. ठीक आहे, आपण प्रॅक्टिकली पाहू. आता आपल्याला ह्याच्यामध्ये प्रकाश पाहायचा आहे. हा प्रकाश पाहण्यासाठी आपल्याला सगळ्या लाईट अगोदर बंद करावे लागतील. ह्या लाईट्स बंद केल्या आपण.
काय एक्सपोजर फॅक्टर लावले मी, फॅक्टरवर पाहतात आपण. रोटर दिलं, रोटर दिल्याच्या नंतर एक प्रोटॉन्स त्यावर पडेल, त्यातून 100 प्रोटॉन्स बाहेर येतील. ठीक आहे, शोध दिसला. अजून एकदा तुम्हाला दाखवतो प्रोसेस तीच. रोटर दिलं, रोटर दिल्याच्या नंतर एक प्रोटॉन बाहेर पडला, 100 प्रोटॉन्स त्यातून दिसलं. ठीक आहे, अशा पद्धतीचं स्क्रीनचं कार्य असतं एक्सरे कॅसेट मध्ये. एक्सरे कॅसेट मध्ये स्क्रीनचं काम हे असतं. ह्या दोन्ही प्रकार ह्याच्यामुळं लॅटेंट इमेज मध्ये तयार होते आणि जी आपल्याला कॉम्प्युटरवर व्हिजिबल स्वरूपामध्ये दिसते ती निगेटिव्ह स्वरूपाची असते. ह्यामध्ये जे लोडेड असते ते लॅटेंट असते, जे आपल्याला समोर एक्सरेवर फिल्मवर जे दिसते ते निगेटिव्ह स्वरूपाची एक्सरे फिल्म असते. तर हे झालं आपलं आजचं एक्सरे कॅसेट आणि इंटेन्सिव्ह स्पाइन स्क्रीनचं लेक्चर झालं. ह्याच्यानंतरचं आता पाहूत आपण सिटी बद्दल पाहूत किंवा एकांत डार्क रूम बद्दलचं लेक्चर याच्यानंतर पाहूत आपण. ठीक आहे, थँक्यू.